आपण 3 दिवसांचा जर विचार केला तर 3 दिवसामध्ये आपण पाहतोय, पहिल्या दिवसामध्ये आई मरुदेवी राजावली ए या संघाला बाय मिळाली होती, तो संघ फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितला पानखंडा जो संघ मॅच खेळल्यानंतर सुपर फोरमध्ये पोचल्याना दिसला. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी त्या संघाला बाय मिळाली होती, तो संघ इथे फायनलमध्ये अंतिम 4 मध्ये पोचलेला आहे. पाहू आजच्या दिवसामध्ये कुठला संघ इथे अंतिम 4 मध्ये पोचतोय. पंचांचा इशारा देतोय, सामन्याला सुरुवात झालेली आहे. 27 धावांचं टार्गेट आहे, 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा या पूर्ण करायच्या आहेत भाबला बॉईज या टीमला. सलामीची जोडी पाहतोय आपण, अजित आणि राकेश, अमित आणि राकेश. पहिलाच बॉल आपण पाहतोय रवी डवले या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता चेंडू. फक्त एक सिंगल धाव मिळेल, या सिंगल धावेने श्री गणेश झालेला आहे. सत्तावीस धावांचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट मिळतं जर म्हणेन, मात्र या मैदानावरती कुठलंच टार्गेट सेफ नाही आहे, कारण ज्या प्रकारे 4 दिवसामध्ये फलंदाजी झालेली आहे, गोलंदाजी झालेली आहे. एक सिंगल धाव धाव फलकावरती लागली गेली, अजूनही 26 धावींची गरज आहे. प्रति षटकामागे पाहतोय 13.50 सरासरीने 27 धावा पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस चेंडूला हुक केलाय, चेंडू पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. चला थोडासा स्पीडअप क्रिकेट खेळा. जीवदानी 11 बॉलिंग संघाचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्या, जेणेकरून चेंडू जास्त वेळ मैदानाच्या बाहेर राहणार नाहीये आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल याची दक्षता घ्या. तर बाउंड्री पंच आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. चौक षटकार आलाय आणि या षटकाराचे धाव फलक पाहते पण 7 या धावसंख्येवरती, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण राकेश, मागच्या सामन्याचा हिरो. अपील झाली होती, अपील इथे फेटाळून लावलेली आहे. एक धाव इथे मिळेल लेगबायच्या स्वरूपात, या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचते, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय भावेश पागी, ज्याने 3 खेळाडू आपण पाहतोय लेग बिफोरच्या स्वरूपात टिपले होते. चेंडूला खेचून घेतलं ऑन साईडला, चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, जयेश मोरे आहे त्या क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, रोखलं गेलाय, फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत, 9 धावा धाव फलकावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, धाव फलक एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. 13.50 सरासरीने ते वाटचाल करायची आहे, सध्या तरी चांगली वाटचाल केली जाते. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच टू मॅन ऑफ द मॅच, चांगलं बॅटल. ओहो, झोरकस मारण्याचा प्रयत्न, शॉटम पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल संपर्क नाही, चेंडू थोडासा दूरून आपण पाहतोय पहिल्यांदा थोडंसं दुरून निघून जातोय, थोडीशी फिरकीची जादू इथे पाहायला मिळाली. ज्या प्रकारे चेंडूने वळण केलं होतं मागच्या सामन्यामध्ये, राकेशने खूप चांगली बॅटिंग केली होती, बॉलिंग केली होती. भावेश पागेने देखील खूप चांगली बॅटिंग केली होती, खूप चांगली बॉलिंग केली होती. एक चांगलं बॅटल, एक चांगलं युद्ध मी तर म्हणेन या 2 खेळाडूंमध्ये. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, चेंडूला खोदून काढलेला आहे, चेंडू तो ऑन साईडला डीप मध्ये लॉंगरमध्ये, रवी डवले भाई आहे त्या क्षेत्रामध्ये, भाई याने शतरक्षण खूप चांगलं केलेलं आहे, मात्र
दोन धावा तो थांबवू शकणार नाही आहे, कारण भावेश कर्ण थोडीशी गफलत झाली, चेंडू त्याच्या हातापासून निसटला गेला. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या, धाव फलक दोनने पुढे सरसावतो, म्हणजे दुहेरी अंकामध्ये 11 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी 16 धावेंची गरज आहे, 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका, लगेच आपला बॉलर आपण बॉलिंग मार्कवरती घेऊन या. या मैदानाचा इतिहास आपण जर बघितला, 16 धावेंची गरज आहे, 6 चेंडू आणि 16 धावा. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं की जंबेश्वर डोंगरीवाडा संघाचा जो अक्षय होता खेळाडू, त्याने एका ओव्हरमध्ये 15 धावा चेस केल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये बॅक टू बॅक त्याने एका ओव्हरमध्ये 17 धावा चेस केल्या होत्या. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं अजित इंगळे न्यू स्टार मडुईपाडा संघाचा, त्याने एका ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या. जे धावा चेस होऊ शकतात या मैदानावरती हे दाखवून दिलेलं आहे फलंदाजांनी, आणि गोलंदाजांनी धावा डिफेन्स देखील केलेल्या आहेत. आपण पाहतोय की कमीत कमी धावा डिफेन्स केल्या होत्या ते म्हणजे सुरेंद्र घाटाल याने 8 धावा रोखल्या होत्या या मैदानावरती. मात्र नक्कीच त्यांना नशिबाची साथ मिळाली नव्हती, त्यांचा संघ पराभूत झाला, या स्पर्धेमधून बाहेर फेकला गेला. आणि आपण बघितलं होतं की सुमित याने देखील नक्कीच चांगला परफॉर्मन्स केला होता, एका षटकामध्ये त्यांनी 14 धावा चेस केल्या होत्या. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार त्याने ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. चला जाऊया मॅचकडे. रुपेश मोरे येतोय बॉलिंग मार्क वरती, त्याच्या समोर आहे अमित. नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश. 6 चेंडू 16 धावींची गरज. पहिला चेंडू ऑन साइड ला, चेंडूला खेळून काढले. जयेश मोरे आहे डीप मध्ये, वन बॉम्ब्स चेंडूला कलेक्ट केले गेलाय. दीपेश मोरे विकेट कीपर आपापमध्ये भर भक्कम शरीर यशीचा, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. आमच्या मान्यवरांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या, धाव फलक 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, चांगले शतरक्षण. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होत नाही आहे, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. इक्के दुःखे से कुछ नाही चलेगा, षटकार चौकार देखील इथे मारावं लागेल, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय अजूनही धावांची गरज आहे ती म्हणजे 13. 14 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, अजूनही विजयासाठी 4 चेंडूमध्ये 13 धावींची गरज आहे. 4-13 कोणाचे वाजतील 12 पाहूया. बघा विचार करायचा गेला प्रदीप, तर अजूनपर्यंत राकेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांचा सामना बघायला गेलो तो बिरसा मुंडा सातवली संघाचे झालेला, आणि हा फलंदाज सलामीला आलेला फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत मैदानामध्ये राहिला होता, आणि खरोखरच त्याने स्वतःच्या हिमतीवर आपल्या संघाला विजय मिळवून दिलेलं होतं. पण आता विचार करायला गेला तर राकेश सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे, डाव्या हाताचा फलंदाज. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती असेल. 4 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे, 4 चेंडू 13 धावा. फुलटा चेंडू पाहूया, झेल होईल की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पकडला झेल, भावेश पागी चेंडूच्या खाली आला आणि झेल पकडला, फलंदाज ठरतोय फेल. आता
होतीस. थँक्यू थँक्यू डीजे. चला जास्त वेल खर्च करू नका. आपण पाहतो या चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 3-13 हे समीकरण. दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता. झोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय निर्धाव आणि या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत असताना आपण पाहतोया एक विराज फूट्स वाकी पाडा हा संघ. आता पाहूया दोन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा मध्ये झोरकास मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय शरीरावरती आदळतोय आणि आता मात्र विजयाचा सुगंध इथे दरवळायला लागलेला आहे एक विराज स्पोर्ट्स वाकी पाड्याच्या बाजूनं. एक चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. एक चेंडू 12 धावा भरपूर कठीण आहे. मात्र जर गोलंदाज एखादा चमत्कार केला तर होऊ शकतात, मात्र कठीण आहे. एक चेंडू 12 धावा. अवलेच मात्र पाहतोय आपण चेंडूने उंची घेतलेली आहे जयेश. ओहो प्रयत्न तर खूप चांगला केला, प्रयत्न खूप चांगला केला मात्र झेल पकडता आले नाही. जातोय षटकार. इथे 6 धावांची पराभव स्वीकारावा लागतोय बाबला बॉईज या टीमला.